गुळ तयार करताना गुहाळ चालकांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि गुळ तयार करताना भेसळ करू नये अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत ऊस हंगाम संपल्यामुळं जिल्ह्यातील सर्व गुहाळगरं बंद ठेवावीत अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली होती तर ऊस उपलब्ध असल्यानं गुऱ्हाळगरं बंद ठेवण्यास काही शेतकऱ्यांनी नकार दिला होता अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळं गुळ उत्पादक शेतकऱ्यांच्या वादावर पडदा आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे तीनशे गुरहाळ घरं आहेत जिल्ह्यातील ऊस हंगाम संपला असला तरी अजूनही सुमारे पन्नास गुरहाळ घरं सुरू आहेत साखर कारखान्यांकडे नोंद नसलेला ऊस आणि परराज्यातील ऊस आणून गुरहाळघरं चालवली जात आहेत ऊस हंगाम संपल्यामुळं आता गुळ तयार करताना साखर आणि इतर वस्तूंची भेसळ केली जाईल अशी शंका उपस्थित करत गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व गुऱ्हाळघरं बंद ठेवण्याची मागणी लावून धरली आहे तर ऊस उपलब्ध असणाऱ्या परिसरात गुऱ्हाळ मालकांकडून गुऱ्हाळघरं बंद करण्यास नकार देण्यात आलाय गुळ उत्पादक शेतकऱ्यांमधील वाद वाढल्यामुळं बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाचे सदस्य सूर्यकांत पाटील यांच्या पुढाकारानं दोन्ही गटातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दोन्ही बाजूची भूमिका ऐकून घेतली कोणत्याही प्रकारची भेसळ न करता नियमांची अंमलबजावणी करून गुऱ्हाळघरं सुरू ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्यामुळं साखर कारखान्यांचा हंगाम संपला असला तरी जिल्ह्यातील काही गुरहाळ घरं मात्र अजूनही सुरू राहणार आहेत